इयत्ता चौथी विषय मराठी मराठी विषयाच्या ऑनलाईन वर्गात मी तुमचे हार्दिक स्वागत करते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना मी आशा करते की तुम्ही सुरक्षित असाल आणि त्याचबरोबर अभ्यास देखील करत असाल चला तर मग आज आपण आपल्या मराठी विषयाच्या तासाला सुरुवात करूया मुलांनो आज आपण वाक्प्रचार म्हणजेच याला इंग्रजीमध्ये फ्रेजेस असे म्हणतात सुरुवातीला आपण वाक्प्रचार म्हणजे काय ते समजून घेऊया वाक्प्रचार फ्रेजेस वाक्प्रचार काही शब्दसमूहांचा भाषेत वापर करताना त्यांच्या नेहमीचा अर्थ न राहता त्यांना वेगळाच अर्थ प्राप्त होतो त्यांना वाक्प्रचार मानतात वाक्प्रचार म्हणजे विशिष्ट शब्दसमूहांचा मूळ अर्थ वाच्यार्थ न राहता रूढीने प्रचलित असणारा वेगळा अर्थ अर्थबंध होय म्हणजेच शब्दसमूहांना वेगळा अर्थ प्राप्त होतो त्यांनाच वाक्प्रचार असे म्हणतात तर मुलांना आज आपण पान नंबर एक्काहत्तर वरील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ अभ्यासणार आहोत मुलांना सुरवातीला आपण वाक्प्रचार व त्यांचे अर्थ वाचून घेणार आहोत वाक्यात उपयोग करा क्रमांक एक अवाक होणे चकित होणे टू बी सप्राईज वाक्य विदूषकाचे खेळ पाहून सारे अवाक झाले नीतूचे सुंदर गाणे ऐकून सर्व अवाक झाले क्रमांक दोन अंगवळणी पडणे सवय होणे टू फ्रॉम अ हॅबिट वाक्य आजीला ओविगाने अंगवळणी झाले सतत कार्य केल्याने ते कार्य अंगवळणी पडते क्रमांक तीन अंगात वीज संचारणे अचानक बळ येणे टू फील चार्ज विथ न्यू स्ट्रेंथ आपला मित्र संकटात आहे हे पाहून लाजऱ्या श्यामच्या अंगात जणू वीज संचारली व त्याने त्याची मदत केली क्रमांक चार कानाडोळा करणे दुर्लक्ष करणे टू इग्नोर वाक्य विद्यार्थी गृहपाठ करायला कानाडोळा करतात क्रमांक पाच घाम घाळणे खूप कष्ट करणे टू वर्क हार्ड वाक्य शेतकरी शेतात घाम गाळून काम करतो क्रमांक सहा घर डोक्यावर घेणे अतिशय गोंगाट करणे टू क्रिएट अ चावस वाक्य लहान मुले नेहमी घर डोक्यावर घेतात तर मुलांनो अशा प्रकारे आपण वाक्प्रचार व त्यांचे अर्थ वाचून घेतलेली आहेत तर आता आपण या वाक्प्रचारांचा अर्थ वाक्य समजून घेणार आहोत क्रमांक एक अवाक होणे याचा अर्थ आहे चकित होणे यालाच इंग्रजीमध्ये टू बी सरप्राईज असे म्हणतात तर मुलांनो यावर आधारित पहिले वाक्य आहे विदूषकाचे खेळ पाहून सारे अवाक झाले तसेच यावर आधारित दुसरे वाक्य आहे नीतूचे सुंदर गाणे ऐकून सर्व अवाक झाले म्हणजेच अवाक होणे चकित होणे या अर्थाचे वाक्य या ठिकाणी लिहायची आहेत क्रमांक दोन अंगवळणी पडणे याचा अर्थ आहे सवय होणे यालाच इंग्रजीमध्ये टू फॉर्म अ हॅबिट असे म्हणतात वाक्य पहिलं वाक्य आहे आजीला ओविगाने अंगवर्णी झाले दुसरं वाक्य आहे सतत कार्य केल्याने ते कार्य अंगवळणी पडते म्हणजेच अंगवळणी पडणे सवय होणे या अर्थाचे वाक्य या ठिकाणी लिहायची आहेत क्रमांक तीन अंगात वीज संचारणे याचा अर्थ आहे अचानक बळेने यालाच इंग्रजीमध्ये टू फील चार्ज विथ न्यू स्ट्रेंथ असे म्हणतात वाक्य आपला मित्र संकटात आहे हे पाहून लाजऱ्या श्यामच्या अंगात जणू वीज संचारली व त्याने त्याची मदत केली म्हणजेच अंगात वीज संचारणे याचा अर्थ अचानक बळेने याचे वाक्य लिहायचे आहेत क्रमांक चार कानाडोळा करणे याचा अर्थ आहे दुर्लक्ष करणे यालाच इंग्रजीमध्ये टू इग्नोर असे म्हणतात वाक्य विद्यार्थी गृहपाठ करायला कानाडोळा करतात म्हणजेच या ठिकाणी कानाडोळा करणे दुर्लक्ष करणे या अर्थाचे वाक्य या ठिकाणी लिहायचे आहे क्रमांक पाच घाम गाळणे याचा अर्थ आहे खूप कष्ट करणे यालाच इंग्रजीमध्ये टू वर्क हार्ड असे म्हणतात वाक्य आहे शेतकरी शेतात घाम गाळून काम करतो म्हणजेच घाम गाळणे खूप कष्ट करणे या अर्थाचे वाक्य या ठिकाणी लिहायचे आहे क्रमांक सहा घर डोक्यावर घेणे याचा अर्थ आहे अतिशय गोंगाट करणे यालाच इंग्रजीमध्ये टू क्रिएट अ चॉस असे म्हणतात वाक्य लहान मुले नेहमी घर डोक्यावर घेतात मुलांना अशा प्रकारे आपण वाक्प्रचार व त्यांचे अर्थ आणि तयार केलेली वाक्य समजून घेतलेली आहेत तर मुलांना आता आपण पान नंबर वरील म्हणी शिकणार आहोत म्हणी यालाच इंग्रजीमध्ये सेइंग्स असे म्हणतात तर मुलांना सुरवातीला आपण म्हणी म्हणजे काय ते समजून घेऊया मनी म्हणजे लोकांनी वारंवार उच्चारलेले वाक्य म्हणजेच एकच वाक्य सतत बोलत राहणे तर मुलांनो आता आपण पान नंबर बहात्तर म्हणी यांचा अभ्यास करणार आहोत मुलांनो सुरवातीला आपण म्हणी यांचे वाचन करून घेऊया क्रमांक एक अति तेथे माती टू मच ऑफ एव्हरीथिंग इज बॅड वाक्य रामू नेहमी चोरी करतो शेवटी त्याची चोरी पकडली गेली म्हणून अति तेथे माती करू नये क्रमांक दोन इच्छा असेल तिथे मार्ग दिसेल वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे वाक्य आळशी सागरने शेती फुलवून दाखवली म्हणजेच जिथे इच्छा असेल तिथे मार्ग दिसतोच क्रमांक तीन करावे तसे भरावे ॲज यू शो सो so शाल यू रिप वाक्य नेहमी खोटं बोलणारा राहुल पकडला गेला व त्याला शिक्षा झाली म्हणून करावे तसे बरावे क्रमांक चार गर्वाचे घर गर खाली प्राईड हॅज अ फॉल वाक्य छोट्याशा मुंगीने हत्तीला घाबरवले म्हणून स्वतःवर गर्व करू नये कारण गर्वाचे घर गर नेहमी खाली असते क्रमांक पाच नाचता येईना अंगण वाकडे अ बॅड वर्कमॅन अल्वेज क्वॅरल्स विथ हिज टूल्स वाक्य जेव्हा शिक्षकांनी सीमाला चित्र काढून दाखव असे म्हणताच ती अनेक कारणे सांगू लागली तेव्हा शिक्षक म्हणाले नाचता येईना अंगण वाकडे क्रमांक सहा थेंबे थेंबे तळे साचे मेनी ड्रॉप्स मेक अ शॉवर वाक्य छोट्याशा मनूने थोडे थोडे पैसे वाचवले व तिच्या आईच्या आजारपणात कामी आले म्हणून म्हणतात ना थेंबे थेंबे तळे साचे अशा प्रकारे आपण मनी त्यांचा अर्थ व वाक्य वाचून घेतलेली आहेत तर मुलांनो आता आपण म्हणी त्यांचा अर्थ वाक्य समजून घेऊया वाक्यात उपयोग करा क्रमांक एक अति तेथे माती यालाच इंग्रजीमध्ये टू मच ऑफ एव्हरीथिंग इज बॅड असे म्हणतात वाक्य आहे रामू नेहमी चोरी करतो शेवटी त्याची चोरी पकडली गेली म्हणून अति तेथे माती करू नये म्हणजेच अति तेथे माती या म्हणीचा उपयोग करून या ठिकाणी वाक्य लिहायचे आहे क्रमांक दोन इच्छा असेल तिथे मार्ग दिसेल यालाच इंग्रजीमध्ये दे, वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे असे म्हणतात वाक्य आहे सागरने शेती फुलवून दाखवली म्हणजेच जिथे इच्छा असेल तिथे मार्ग दिसतोच म्हणजेच इच्छा असेल तिथे मार्ग दिसेल या म्हणीचा उपयोग करून या ठिकाणी वाक्य लिहायचे आहे क्रमांक तीन करावे तसे भरावे यालाच इंग्रजीमध्ये ॲज यू सो सो शाल यू रीप असे म्हणतात वाक्य नेहमी खोटं बोलणारा राहुल पकडला गेला व त्याला शिक्षा झाली म्हणून करावे तसे भरावे म्हणजेच या ठिकाणी करावे तसे भरावे या म्हणीचा उपयोग करून वाक्य लिहायचे आहे क्रमांक चार गर्वाचे घर गर खाली यालाच इंग्रजीमध्ये प्राईड हॅज अ फॉल असे म्हणतात वाक्य छोट्याशा मुंगीने हत्तीला घाबरवले म्हणून स्वतःवर गर्व करू नये कारण गर्वाचे घर गर, नेहमी खाली असते म्हणजेच या ठिकाणी गर्वाचे घर गर खाली या म्हणीचा उपयोग करून वाक्य लिहायचे आहे क्रमांक पाच नास्ता येईना अंगण वाकडे यालाच इंग्रजीमध्ये अ पॅड वर्कमॅन अल्वेज क्वॅरल्स विथ हीज टूल्स असे म्हणतात वाक्य जेव्हा शिक्षकांनी सीमाला चित्र काढून दाखव असे म्हणताच ती अनेक कारणे सांगू लागली तेव्हा शिक्षक म्हणाले नाचता येईना अंगण वाकडे म्हणजेच या ठिकाणी नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीचा उपयोग करून वाक्य लिहायचे आहे क्रमांक सहा थेंबे थेंबे तळेसाचे यालाच इंग्रजीमध्ये मेनी ड्रॉप्स मेक अ शॉवर असे म्हणतात वाक्य छोट्याशा मनूने थोडे थोडे पैसे वाचवले व वा तिच्या आईच्या आजारपणात कामी आले म्हणून म्हणतात ना थेंबे थेंबे तळेसाचे म्हणजेच या ठिकाणी थेंबे थेंबे तळेसाचे या म्हणीचा उपयोग करून वाक्य लिहायचे आहे तर मुलांनो अशा प्रकारे आज आपण म्हणी त्यांचा इंग्रजीत अर्थ व वाक्य समजून घेतलेली आहेत अशा प्रकारे आज आपण वाक्प्रचार व त्यांचे अर्थ आणि म्हणी यांचा अभ्यास केलेला आहे तुम्ही देखील यांचा सराव करायचा आहे तर मुलांनो आज आपला मराठी विषयाचा तास येथे संपलेला आहे घरी राहा सुरक्षित रहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद